महानगर के नेमानी इन में दिनांक 18, 19 और 20 सितंबर को भारतीय कम्युनिस्ट पक्ष द्वारा 24वें राज्य अधिवेशन का आयोजन किया गया है। दिनांक 18 सितंबर को महामानव डॉक्टर भीमराव अंबेडकर चौक से एक रैली का आयोजन करते इस अधिवेशन की शुरुआत की जाएगी, ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक 13 सितंबर को दी गई। जिल्हा कौन्सिलच्या वतीनं आयोजित या वार्तालापामध्ये पत्रकार परिषदेमध्ये मी अमरावती शहरातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत करतो। मित्रहो, मी सर्वप्रथम आपणास या पत्रकार परिषदेमध्ये सामील असलेल्या सर्वांची ओळख करून देतो। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव जे मुख्यतः तुमच्यासोबत वार्तालाप करणार आहेत कॉम्रेड तुकाराम भसने, राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय महिला फेडरेशनच्या अमरावती जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट क्रांतीबाई देशमुख, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव, महाराष्ट्र सचिव कॉम्रेड अशोक सोनारकर, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, राज्यवंशी सदस्य प्राध्यापक विजय रोडगे, माझ्या शेजारी बसल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य चंद्रकांत पानुबाकोळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमरावती जिल्हा कार्यालयीन सचिव कॉम्रेड जे एम कोठारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पद्धतीप्रमाणे दर 3 वर्षांनी आमच्या पक्षाची राष्ट्रीय परिषद होते। कॉम्रेड तुकाराम भसने, भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय परिषद दर 3 वर्षांनी या देशामध्ये होते आहे। ही राष्ट्रीय परिषद विजयवाडा येथे 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या दरम्यान होत आहे। यापूर्वी सर्व राज्यातील आणि ज्या राज्यामध्ये पक्षाच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा आहे त्या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ह्या परिषदा राष्ट्रीय परिषदेच्या तयारीच्या निमित्तानं होणार आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य शाखेची, महाराष्ट्र राज्य शाखेची परिषद अमरावती येथे 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दरम्यान आयोजित केलेली आहे। अमरावती शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या परिषदेत। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।